शरद पवार साहेब देश राज्यसभेच्या निवडणुकीतून महाआघाडीतील नेते तोंड सुख घेत असतानाच आता राष्ट्रपती निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांच्या नावाच्या चर्चेला उधाण आलंय शरद पवार यांच्याकडून अजून याविषयी कोणतंही विधान आलं नसलं तरी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी याविषयीचं सूचक विधान केलंय झालं तर आमचं समर्थन आहे महाराष्ट्राचा व्यक्ती अगर देशाचे राष्ट्रपती होत असतील तर निश्चितपणे त्यांचं नाव पुढे आलं तर महाराष्ट्र काँग्रेस आहे तर दुसरीकडून राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी याविषयी मागणी लावून धरली आहे या घडामोडी दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोनिया गांधी यांची दिल्ली येथे भेट घेणार असल्यानं वातावरण चांगलंच तापलं आहे या भेटीत राष्ट्रपती पदासाठी व्यूहरचना ठरवण्यात येणार आहे राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांची वज्रमुठ बांधण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतलाय येत्या पंधरा जून रोजी त्यांनी उजव्या आघाडीला टक्कर देण्यासाठी डाव्यांसह काँग्रेस आणि समविचारी पक्षांना आवतान धाडलं आहे त्यासाठी त्यांनी पक्षप्रमुखांना पत्र पाठवलंय आणि बैठकीचं निमंत्रण देखील दिलं आहे त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक ही चुरशशी होणार हे स्पष्ट झालं आहे